कच्च्या केळीपासून आपण अनेक प्रकारच्या रेसिपी बनवतो जसे की आपण बघा वेपर्स आणि कच्च्या केळीची भाजी हे नेहमीच खात असतो पण आज आपण ह्याच कच्च्या केळीपासून मस्त असे कुरकुरीत आणि खायलाही असे टेस्टी लागणारे भजी बनवत आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी केळी घेतलेली आहे तर ही जी केळी आहे ते आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर याची साल अगदी सहज निघते आणि साल काढल्यानंतर केळी आपल्याला लगेचच खिसून घ्यायची आहे आणि खिसल्यानंतर आपल्याला जो केळीचा खीस आहे तो लगेचच पाण्यामध्ये टाकायचा आहे नाहीतर केळी ही काळी पडते अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्य लागतं तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा पाण्यामध्ये मी खिस हा टाकून ठेवलेला होता आता पूर्ण पाणी आपल्याला खिसामधून वेगळं करायचं आहे अगदी दाबून दाबून आपल्याला खिसामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आणि थोडासा ओवा हातावरती मॅश करून घालायचा आहे म्हणजे टेस्ट अजून वाढेल तर इथं मी तीन कच्ची केळी घेतलेली के होती त्याची साल काढून ते खिसून घेतलेले आहे तर आता अगदी पाव चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि बघा इथं मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे जी ही जी मिरची आहे ती अजिबात तिखट नाही आहे ती फक्त मी थोडी टेस्ट येण्यासाठी घातलेली आहे आता खूप सारी कोथंबीर घालायची आणि एक चमचा आपल्याला यात तांदळाचं पीठ घालायचं आणि एक वाटी आपल्याला यात बेसन पीठ घालायचे तर बघा इथं जे बेसन आहे ते आपल्याला कमी किंवा जास्तही लागू शकतं कारण तुम्ही केळामध्ये किती पाणी आहे यावर डिपेंड असतं जरी तुम्हाला आता हे थोडं कोरडं वाटत असेल पण जेव्हा आपण ते छान एकजीव करू त्यानंतर ते छान भिजलं जातं आता यामध्ये आपण सोडा वापरत नाहीये त्यामुळे दोन चमचे तेल मी छान गरम करून घेतलेलं होतं आणि ते आपल्याला या भज्यांच्या पिठामध्ये घालायचंय आणि छान एकजीव करून घ्यायचंय एकजीव करताना आपण तेल हे गरम घातलेलं आहे याकडे लक्ष द्यायचं आणि हात घालायचा नाहीये चमचाने छान एकजीव करून घ्यायचंय तर बघा इथं मी अजिबात पाणी घातलेलं नाहीये केळालाच आपलं छान पाणी सुटतं आणि त्यातच आपलं बॅटर हे छान भिजवून घ्यायचंय तर बघा इथं मी तेल हे छान गरम करत ठेवलेलं होतं आता यामध्ये आपल्याला अगदी छोटी छोटी भजी सोडायची आहे कारण आपण जर मोठी भजी सोडायला गेलो तर आतमध्ये शिजणार नाही आणि तुम्हाला थोडी कच्ची वाटेल म्हणून अगदी छोटी छोटी भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे आणि भजी तळत असताना गॅस अगदी लो ठेवायचा आहे ही जी केळाची भजी आहे ती लो गॅसवरतीच तळायची आहे म्हणजे आतपर्यंत छान शिजलेली असते आणि जर तुम्हाला ही भजी थोडी खाताना कडक वाटत असेल तर तुम्ही किंचितसा सोडा घालू शकतात जेव्हा आपण बॅटर भिजवलं होतं भज्यांचं तेव्हाच थोडासा सोडा घालायचा म्हणजे भजी अजून छान कुरकुरीत होतात जर तुम्ही लो गॅसवरती भजी तळली तर भजी कुरकुरीत होतातच पण तुम्हाला जर अजून छान कुरकुरीत हवी असेल तर अगदी चिमुटभर सोडा वापरू शकतात तर बघू शकता भजी किती छान फुललेली आहे आणि रंगही किती छान आलेला आहे आपल्या भजींला तर ही जी रेसिपी आहे ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे आणि जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करूनही कळवा कशी झालेली तर तर बघा आपली भजी छान तळून झालेली आहे आता आपण दुसरी बॅचही तळून घेऊया याचप्रमाणे आपण सगळी भजी तळून घ्यायची आहे तर मी याचप्रमाणे सगळी भजी आता तळून घेतलेली तर आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे ही जी भजी आहे ते तुम्ही जर सॉससोबत खाल्ली तर याची टेस्ट अजून छान लागते अगदी मस्त चटपटीत आपली ही भजी लागतात तर रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे जे बेल आयकॉनचं बटन येतेही दाबायला विसरू नका म्हणजे अशा नवनवीन रेसिपी अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा